कामाचा व्याप वाढल्यानं खात्याअंतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 56 जमादारांना 11 महिन्यांसाठी प्रत्यक्ष फौजदार बनवण्यात आलं होतं. मात्र काम संपल्यानं आता त्यांना पूर्वपदावर जमादार सहायक फौजदार म्हणून कायम ठेवण्यात आली आहे. त्यांना आता अशा आणखी नियुक्त मुदतवाढ मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे फौजदार म्हणून मिळणारे कर्मचारी आता पूर्वपदावर आल्याचं दिसत आहे. राज्य पोलीस दलात खात्याअंतर्गत परीक्षा, त्यांचे निकष, नियुक्ती याचा सुरुवातीपासूनच प्रचंड गोंधळ आहे. त्याचा फटका सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय. फौजदार पदासाठी खात्याअंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती. त्यात अनेक उमेदवार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र आजही त्यांना फौजदार म्हणून नियुक्ती देण्यात आलेली नाहीये. कारण नियुक्ती देताना गुणवत्तेऐवजी सेवाज्येष्ठता हे निकष लावले गेले. त्यामुळे काठावर पास झालेल्या आणि सवलतीच्या गुणांनी पास केले गेलेल्या जमादारांना फौजदार म्हणून नियुक्ती देण्यात आल्या. सेवाज्येष्ठता नसलेले मात्र उत्कृष्ट गुण मिळवणारे जमादार वंचित राहिले. अशा ज्येष्ठतेच्या तोंडावर असलेल्या काही जमादारांना महासंचालकांच्या विशेष आदेशानं कामाचा व्याप पाहून 11 महिन्यांसाठी फौजदार करण्यात आलं होतं. नियोजित कालावधी पूर्ण झाल्यानं या नियुक्त्या आपोआपच रद्द झाल्या. कालपर्यंत फौजदार म्हणून मिरवणारे अधिकारी आता पुन्हा पूर्वपदावर सहायक फौजदार जमादार बनले आहेत. पुन्हा केव्हा कायमस्वरूपी किंवा हंगामी नियुक्त्या मिळणार याची त्यांना प्रतीक्षा आहे. कोकणचे महानिरीक्षक 11 महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांना मुदतवाढ देऊ शकतात. तर राज्यातील अन्य पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्त मुदतवाढ का देत नाहीत असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय.